तुम्ही जो आता प्रेमा देऊळ पाहिला तो एकदम कडक आपण एडिट केलेला आहे कॅपकट मधून. आणि जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे, तर सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. त्या दिग्रे आपण ह्या व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ह्या व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी, ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डेकोरेशन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आणि आपण कॅपकट जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. तर आता सिम्पली येथे काय करायचं आहे, कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. पहिल्यांदा जे येते तुमचे जे पण फोटो असतील येथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. 40, 50, 10 असतील तर डबल डबल फोटो सिलेक्ट करायचे आहेत. ते इथे आपण आहे ना म्हणजे 10, 20, 25 घेऊ एकदा फोटो सिलेक्ट करून. त्याच्यानंतर डायरेक्ट फोटो सिलेक्ट केल्यानंतर परफेक्ट येथून ॲड करायचे आहेत आपल्याला. तर पहिल्यांदा येथून फोटो ॲड करून घेतो मी पण. तुम्ही किती पण असले तरी तुमचे चालेल, म्हणजे 10, 20, 30, 40 जर कमी फोटो असतील तर डबल डबल इथून ॲड करायचे. मी पण इथे काही डबल यूज केलेले आहेत फोटो, तरी चालेल जेवढे पण असतील तेवढेच ॲड करा. त्याच्यानंतर डबल तिथून ॲड करायचे आहेत. तर इथे आपण घेऊया अशा प्रकारे इथून ॲड करून, अजून म्हणजे 25 फोटो घेऊया इथून ॲड करून अशा प्रकारे. तर अजून थोडे घेऊया, आपण घेऊया इथून. ओके अजून ओके, एवढे आपण फोटो इथून ॲड करून घेतलेले आहेत, 25 घेतले. त्याच्यानंतर इथून ॲड करूया, इथे ॲडचं ऑप्शन त्यावरती. तर अशा वेळेला इथून फोटो ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आता इथे रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. 9.6 रेशो 2 नंबरला आहे त्यावरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून जर तुमचे फोटो नीट नसेल बसले अशा प्रकारे बसले असेल तर सिम्पली 2 बटणे सिलेक्ट करायचे आहेत. ओके अशा प्रकारे 2 बटन पुढच्या फोटो बसायचे, त्या फोटोवरती क्लिक करून झूम. ओके झूम पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो येऊन कशी येऊन अशा वेळेला झूम करत शेवटच्या फोटोपर्यंत आणायचे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्या उठायचे आणि इथे तुम्हाला ऑडिओचं एक ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. आणि म्हणजे इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल अशा प्रकारे. इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर इथून पुन्हा बॅक करायचे, ओवरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करून जो आपण बीट मावडी दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथून ॲड करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं आहे हा जो बीट मावडी आहे त्यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण ह्या व्हिडिओमध्ये जो बीट मा व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण इथे व्हिडिओ 1 लिहिला आहे, त्याच्यानंतर फोटो ॲड लिहिले, पुन्हा व्हिडिओ 2 लिहिला आहे, पुन्हा त्याच्या फोटो आपण व्हिडिओ फोटो ॲड लिहिले, त्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ ॲड 3 लिहिले, अशा प्रकारे लिहिलेलं आहे बीट आहेत. त्याच्यानंतर पुन्हा आपले फोटो 1, 2, 3 अशा वेगळे फोटो फोडून पुन्हा चालू होतील. तर इथे आपल्याला काय करायचं, आता पहिल्या न्यूट आल्यानंतर इथे आपण फोटो ॲड पहिलेच ॲड केलेलं. तर इथून आता मी 3 व्हिडिओ दिलेले आहेत तुम्हाला मटेरियलमध्ये, त्याच्यातला पहिला जो व्हिडिओ असेल इथून ॲड करायचा आहे. मी 1, 2, 3 नंबर देईल, तुम्ही नंबरवर डाउनलोड करू इथून ॲड करायचा आहे तो जो व्हिडिओ आहे तो. तर पहिल्यांदा जूट आपल्या इथे आल्यानंतर पहिल्यांदा इथे हा जो प्लसचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि जो आपला पहिला व्हिडिओ आहे तो इथून ॲड करायचा अशा प्रकारे हा हा आहे. तर इथून ॲड केल्यानंतर म्हणजे इथे तुम्ही बघू शकाल की आपला जो व्हिडिओ आहे तो इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर बघू शकाल की व्हिडिओ ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बीटमा व्हिडिओ आहे त्यामध्ये इथे तुम्ही बघू शकाल की परफेक्ट इथून पहिल्या बीटला ॲड झालेला आहे आपला व्हिडिओ. त्याच्यानंतर इथून फोटो ॲड येते, ते फोटो ॲड कुठपर्यंत बघायचे आपल्याला. तर आता ते फोटो आपले फास्ट करायचे आहेत, ते कसे करायचे मी तुम्हाला सांगतो. तर एक मिनिट आहे ना, तुम्ही बघू शकाल हा जो फोटो आपला तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आणि थोडं पुढे येऊन लगेच कट मारायचं आहे, म्हणजे हा जो पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि जो एक्स्ट्रा पार्ट होईल तो इथून डिलीट करायचा आहे. पुन्हा त्याच फोटोवरती क्लिक करून पुन्हा त्याच्या फोटोच्या थोडं पुढे यायचं अशा प्रकारे. पुन्हा त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा फोटो आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट राहील तो डिलीट करायचा आहे. पुन्हा दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून त्याच्या पुढे थोडं यायचं अशा प्रकारे. पुन्हा इथे स्प्लिट मारायचा आहे, दुसरा फोटो असेल इथून अशा प्रकारे डिलीट करायचा आहे. तोच फोटो स्प्लिट केल्यानंतर डिलीट करायचा आहे एवढं. पुन्हा ह्या फोटोच्या थोडं पुढे यायचं, इथे आल्यानंतर स्प्लिट करायचा आहे आणि जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे मोठा तो इथून डिलीट करायचा आहे. पुन्हा स्क्रॉल करायचं थोडं पुढे यायचं, इथे पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे या फोटोचा इथून डिलीट करायचा आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहेत ते तुम्हाला आहे ना ॲड करत नाही येत कुठपर्यंत, जेथपर्यंत ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपल्याला आहे ना व्हिडिओ 2 ॲड येत नाहीत तिथपर्यंत अशा प्रकारे. तर इथे आपण घेऊया थोडे ॲड करून येतून फोटो अशा प्रकारे. तर तुम्ही व्यवस्थित करा, मी व्हिडिओमध्ये म्हणजे फास्ट सांगेन, फक्त तुम्ही व्यवस्थित इथून ॲड करायचे जसं इथे आहे तशा प्रकारे. ओके हे ते आपण बघू शकाल की व्हिडिओ 2 ॲडचा ऑप्शन इथून येतो आहे बीटमामध्ये. तर इथून आता आपल्या इथे थांबायचं आहे, फोटो डिलीट नाही करायचे, फक्त इथे थांबायचं आहे. थांबल्यानंतर इथे प्लस चिन्ह आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जो आपला दुसरा फोटो आहे ना इथून ॲड करायचा आहे, सॉरी फोटो नाही व्हिडिओ ॲड करायचा आहे. हा जो घरचा फोटो अशा प्रकारे असेल, फोटो बोललो मी पुन्हा सॉरी. तर हा जो व्हिडिओ आहे तो घरचा इथून ॲड करायचा आहे.
तर इथे तुम्ही बघू शकाल की हा व्हिडिओ आहे, तुम्ही ते आपले ॲड झाले आहे, तुम्हाला एकदा डिलीट करून दाखवतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपले फोटो आहे, तिथून फास्ट ॲड होते, तुम्हाला एकदा प्रीमियम दाखवतो प्ले करून. ओके ओके, अशा प्रकारे इथून हा जो व्हिडिओ आहे इथून ॲड झाला. ह्यामध्ये थोडं आपल्याला नाही, तिथून बघू शकाल की दुसरा जो व्हिडिओ आहे तो थोडा इथून कट करायचा आहे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये शेवटून, त्याच्यानंतर परफेक्ट बसून जाईल हा जो व्हिडिओ आहे तो. आता इथून झाला आपला परफेक्ट ॲड, थांबा एकदा अंडू करूया. ओके, इथून हे झाल्यानंतर हा आता व्हिडिओ आपला ॲड झाला आहे. आता पुढचे इथून त्याच्या पुढे आल्यानंतर बीटमॅपमध्ये आपण इथे लिहिलेलं आहे की फोटो ॲड, तर पुन्हा सेम प्रोसेस आपण हे त्याच्या फोटोनला केली ना, तेच ह्या फोटोनला पुन्हा पुढच्या फोटोनला करायचे. त्याच्यानंतर ह्या फोटोनला केल्यानंतर आता आपले इथे व्हिडिओ थ्री म्हणजे व्हिडिओ तिसरा ॲड करायचा आहे, ते आपल्या बीटमॅपमध्ये लिहिलं आहे. तर इथे आल्यानंतर इथून आपले इथे व्हिडिओ तिसरा ॲड करायचा आहे, तर सिम्पली त्या फोटोवरती क्लिक कराय म्हणजे हे तेच आहे, आणि इथून स्प्लिट करूया, आणि त्याच्यानंतर प्लस चिन्हावरती क्लिक करून जो आपला तिसरा व्हिडिओ आहे तो इथून ॲड करूया. तर इथून बघू शकाल की आपला तिसरा व्हिडिओ इथे ॲड झाल्यानंतर आता तुम्हाला आहे ना जेथून आपला हा म्हणजे व्हिडिओ संपत आहे इथून संपतो, त्याच्यानंतर इथे आपले लिहिलं आहे की फोटो ॲड वन. ओके, तर इथे आपल्याला काय करायचं, आता इथून फोटो ॲड वन लिहिले तिथपर्यंत जिथून आपले दुसरा फोटो ॲड येत नाही तिथपर्यंत ह्याच्या फोटोची लेंथ असेल ती ठेवायची अशा प्रकारे. ओके, इथपर्यंत जो पण एक्स्ट्रा पार्ट आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून. पुन्हा सेम प्र त्या इथून बघायचं आपला तिसरा फोटो कुठून चेंज होत आहे म्हणजे ॲड करायचा आपल्याला. ओके, इथून येतो त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून डिलीट करायचा आहे. अशा प्रकारे इथून पुढचे जे फोटो आहेत इथून ॲड करून घ्यायचे. तर आता मी ना तुम्हाला फोटो ॲड करून घेतो इथून. आता तुम्हाला सांगितलं कशाप्रकारे फोटो ॲड करायचे फास्ट होऊन जातील, अशा प्रकारे जसं सांगितलं पहिल्यांदा तसे करायचे, आणि व्हिडिओसुद्धा सांगितले. त्याच्यानंतर आपल्या आता काय करायचं, तिसरा जो आपला व्हिडिओ आहे तिथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना व्हिडिओ संपल्यानंतर तिथे यायचं आहे, जिथून आपण स्प्लिट केला तिथे येते आल्यानंतर तुम्हाला इथे ओवरलेज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करून आपण तुम्हाला हे जे PNG दिले इमोजी PNG इथून ॲड करायचं आहे, आणि ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून परफेक्ट हे जे आहे ते बसून जाईल PNG. तर आता मी पण ॲड करून घेतो फोटो आहेत ते सर्व व्यवस्थित करून घेतो, त्याच्यानंतर आपण इफेक्ट ॲड करूया. तर येथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण व्यवस्थित इथून ॲड करून घेतलेले आहेत फोटो आणि व्हिडिओसुद्धा. तर अशिवाय तुम्ही पण ॲड करून घ्यायचे, त्याच्यानंतर इथून अशिवाय पहिल्यांदा ॲड करून घेतल्यानंतर फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला आता इथून इफेक्ट ॲड करायचे जे आपले शेवटचे फोटो आहेत त्यांना. तर शेवटचे ट्रान्झॅक्शन पैसे आल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. ट्रेंडिंगमध्ये फ्लॅश नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल, नाही तर लाईट इफेक्टमध्ये इथे मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण मायनस करायची, आणि त्याच्यावरती आल्यानंतर अप्लाय टू ऑल्स ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथे आपला तिसरा जो व्हिडिओ आहे तो संपल, ते त्याच्या पुढचे जे फोटो आहेत तिथून त्यांना आता आपले इफेक्ट द्यायचे. तर हा जो तिथला पहिला फोटो आहे तिथे यायचे, त्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशन्स ऑप्शन 3 नंबरला आहे, त्यावरती क्लिक करायचे. तुम्हाला कॉम्बोज ऑप्शन त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला आहे ना डिस्टोर लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा, पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवरशी यायचे. इथे आल्यानंतर या फोटोत आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवरशी यायचे. इथे आल्यानंतर इंच ऑप्शनमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवरशी यायचे. पुन्हा कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. हे जे दोन इफेक्ट आहेत ते पुढच्या फोटोला रिपीट करत ॲड करायचे आहेत, म्हणजे ह्या फोटोला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टोर दिलं की त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकल द्यायचा आहे, पुन्हा आपल्या तोच इफेक्ट फोटो रिपीट करायचा आहे आपले स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा रॉक व्हर्टिकलचा अशा प्रकारे इफेक्ट देऊन घ्यायचा. हे इथून इफेक्ट दिल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जेथून आपला हा तिसरा फोटो संपतोय सॉरी व्हिडिओ संपतोय तिथे यायचा अशा प्रकारे. इथे आल्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथून तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याची जी लेंथ असेल आपल्या शेवटपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि स्पीड संपूर्ण यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.